सांगलीतील संघर्ष यात्रेत विरोधकांनी सरकारवर कर्जमाफी संदर्भात हल्ला चढवला आहे, तर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची खिल्ली उडवली आहे. सांगलीमध्ये संघर्ष यात्रा संपन्न झाली. कवटेमंका तासगाव या ठिकाणी पार पडली. यावेळी बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. या संघर्ष यात्रेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री जयंत पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार विद्या चव्हाण, आमदार सुमन पाटील यांच्यासह अनेक आमदार या संघर्ष यात्रेमध्ये सहभागी होते. यावेळी भाजप सरकारवर या सर्व नेत्यांनी कडकडून टीका केली.